थेट ठाण्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बोलतात. लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल आणि म्हणूनच जे काही प्रकल्प युद्ध पातळीवर सुरू आहेत, कामं सुरू आहेत, दिसत आहेत लोकांना आणि त्यामुळे लोक आमच्याकडे येत आहेत. परंतु जितेंद्र आव्हाड या सगळ्या प्रकरणावरून टीका करताना श्रेय घेण्याचं बघतात आणि बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असं त्यांनी आताच बेगाने शादी अब्दुल्ला दिवाना त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जरा पाठपुरावा केलेला आहे कामाला. आम्ही पाठपुरावा गठन दुसरा करतोय वेगळं नाही. या राज्याचं मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहे आणि हे सर्व खर्च महापालिकेने घेतला आहे. त्यांच्या वैयक्तिक खर्चातून हा प्रकल्प झालेला नाही. प्रयत्न तर सगळे करतात, आमदारही करतात, खासदारही करतात, महापौरही करतात, त्यामुळे सगळ्यांच्याच प्रयत्नातून प्रकल्प होतात असतात. परंतु प्रकल्प करण्याची दानत आणि इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती आमच्याकडे आहे आणि म्हणून ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प आम्ही सुरू केलेले आहेत आणि आम्ही कधी दुजाभाव केलेला नाही. या मतदारसंघात कुणाचा आमदार आहे, त्या मतदारसंघात कुणाचा आमदार आहे असं करून केलं नाही आणि म्हणून कोट्यावधी रुपयांची कामं सर्व ठाणे महापालिका हद्दीत केलेली आहेत. त्यामुळे हे लोकांना सगळ्यांना माहीत आहे कोण किसके शादी में जा रहे हो. सर सुषमा अंतरे यांचे पती देखील सुषमा अंतरे यांचे पती देखील आले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.